नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही काँग्रेसने नगरच्या क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर संयुक्त प्रचार सभा घेतली आहे. या प्रचार सभेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह आघाडीच्या नेत्यांनी भाजपा शिवसेनेवर कडाडून हल्लाबोल करीत नगरमध्ये मोठे परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला. याच तरुणाईला आम्ही पाहत होतो निवडणुकीच्या काळात. आम्ही विचारायचो या तरुणाईला की 2014 निवडणुकीत तुम्ही काय करणार, कुणाला मतदान देणार. त्यावेळेस ही तरुणाई जमिनीवरून दीड दीड फूट उड्या मारून म्हणायची हर हर मोदी, हर हर मोदी. दोष त्यांचा नव्हता. एका भाषणात या देशातल्या तरुणाईला सुद्धा मोदींनी स्वप्न दाखवलं की आप मुझे इस देश का प्रधान सेवक बनाओ, मैं हर साल 2 करोड़ रोजगार का निर्माण करूंगा. आपल्या पोरांना वाटलं की भला माणूस देशाचा प्रधानमंत्री होतोय, वर्षाला 2 कोटी नोकऱ्या मिळणार आहेत, त्या 2 कोटीतली 1 नोकरी मला मिळणार आहे, त्यातली 1 नोकरी मला मिळाली तर माझा छोकरीचा प्रश्न संपणार आहे. छोकरीचा प्रश्न संपला की हम दो हमारे दो माझ्या घरात अच्छे गिन येणार आहे. आता तीच तरुणाई 5 वर्षानंतर समोर दिसायला गेली आहे. आता त्याच तरुणाईला मी विचारतोय आता कस रे हळू जवळ येऊन कानात सांगतो भाऊ काय सांगायचं, 5 वर्षात साधी सुईरी सुद्धा आली नाही. इमानदारीने सांगा आपण खेडेगावात राहणारे माणसं आहेत, शेतकरी आहेत, आपल्या मनावर हात ठेवून सांगा खरं सुईरी गेल्या का. आणि आल्यास तर पहिल्यांदा काय विचारलं, नोकरी नोकरी ऐका. 5 वर्षात नोकरी तर मिळाली नाही, पण या देशाच्या इतिहासात या 4.5-5 वर्षाच्या काळात या देशात जेवढी बेरोजगारी माजली तेवढी बेरोजगारी कधीच माजली नाही हे मी नाही सांगत, मोदी सरकारचा एक रिपोर्ट सांगतोय की सर्वाधिक बेरोजगारी या 5 वर्षाच्या काळात मोदी साहेबांच्या कृपेने या देशात निर्माण झाली. हातातलं काम रोजगाराच आमच्या तरुणाच्या हातातून गेलं. एवढ्यावर नाही, या शेतकऱ्याच्या जातीला सांगितलं मोदी साहेबांनी युट्यूबवर आणखी भाषणात, मन किसानों को कहना चाहता हूं आप मुझे इस देश का प्रधानमंत्री बनाओ. मैं पहले ही मीटिंग में सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार. बघा तुम्ही भाषण लबाडी कराव तरी किती मान. राज्याच्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जे आमदार पहिल्या यादीत निलंबित झाले त्यात संग्राम भैया जगतापांचं नाव होत. हे तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या जातीनं विसरून कसं जमल मला सांगा. राहुल सोबत, वैभवांसोबत, सगळ्यांसोबत, पण इथं मात्र 3 पिढ्या काँग्रेसमध्ये असणारे विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव का म्हणून सुजय नाव ठेवलंय मला माहित नाही. आपण जसं सुपुत्र आणि कुपुत्र म्हणतो त्या कुपुत्राच तू तूच्या ऐवजी घेतलं असत तर आज सभेच्या विरोधी पक्ष नेत्यावरती सुद्धा ही वेळ आली ना. पण मला एक लक्षात येत, एक गोष्ट मात्र नितीन गडकरी काल एका सभेत चंद्रपूरच्या बोलले, ते म्हणले हे जे पक्ष बदलू आलेले आणि तिकीट घेऊन उभे राहिले या सगळ्याला या निवडणुकीत धडा शिकवा म्हणलं. हे मी माझ्या मनाचं बोलतोय का. गडकरी बोलले सगळ्या सोशल मीडियावर व्हायरल भाषेत, तुम्ही बघा तो रुख कुठं होता, तो रुख कुठं होता. भारतीय जनता पार्टीने सांगावं की इतर आमचं अस्तित्व हे सगळं आमचंच तुम्ही घेऊन गेला. म्हणजे आता ह्यांचं असं झालंय भाजपला तर काही लेकरू होईना. माझ्या घरात तर बारसं करायचं, मग पाळणा आणला
पाळला आणला, शेजारच्याच लेकरू पाळण्यात टाकलं आणि पाळणं हलवीला झालं वारस आणि पुन्हा म्हणायला मोकळेत कमल फुललं. आज भारतीय जनता पार्टीची अवस्था. म्हणून मला आपल्याला सांगायचं एक चांगलंय की दक्षिण नगरचं मतदान 23 तारखेला आहे आणि उत्तर नगरचं मतदान शिर्डीचं 29 तारखेला आहे. एकाच वेळेला या दोन्हीही मतदारसंघामध्ये आपण विजय सुनिश्चित करू शकतो.